लसीकरणासाठी सरकार आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे चंद्रपूर महापालिकेने मात्र आयडियाची कल्पना लढवली आहे. इथं लसवंतांना महापालिकेकडून टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनचं बक्षीस दिलं जाणार आहे. लस घ्या, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन मिळवा. लसीकरणासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचा नवा फंडा. एकवीस लसीकरण केंद्रांवर लकी ड्रॉ बॉक्स. लसीकरण मोहिमेला लोकांचा प्रतिसाद मिळावा म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेनं एक हटके योजना सुरू केली आहे. जे लोक लस घेतील अशा लसवंतांचा लकी ड्रॉ काढून विजेत्यांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे. याशिवाय 10 विजेत्यांना मिक्सर दिले जाणार आहेत. त्यासाठी 21 लसीकरण केंद्रांवर लकी ड्रॉ बॉक्स ठेवण्यात आले. 12 ते 24 नोव्हेंबर दरम्यान लस घेणाऱ्या लोकांसाठी ही योजना लागू असेल. लकी ड्रॉ सारखी योजना काढलेली आहे ज्याच्यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल लसीकरणासाठी आणि जास्तीत जास्त लोक इथे येऊन लसीकरण करून घेतील. जे केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेतील अशा नागरिकांना फ्रीज असेल, त्यानंतर वॉशिंग मशीन आहे, टीव्ही आहे आणि 10 प्रोत्साहनपर बक्षीस आहे ज्यामध्ये मिक्सर देण्यात येणार आहे. 10 मिक्सरचे बक्षीस देण्यात येणार आहे. असा उपक्रम माननीय महापौर मॅडम आणि आयुक्त साहेब यांच्या संकल्पनेत राबवण्यात येत आहे. लस घेण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात, त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये रेशन बंद करण्याची कडक भूमिका घ्यावी लागतीय. चंद्रपुरात मात्र बक्षिसाचं आमिष दाखवून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केलं जात आहे. मात्र कोरोनाला हरवायचं असेल तर लोकांनी जबाबदारी ओळखून लसीकरणासाठी स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे. आशिष आंबाडे, Z24 चंद्रपूर. आई भवानीचा गजर म्हणजे Z24. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनस्थळी मुक्कामी होते, तर एसटी कर्मचारी रात्रभर कीर्तन करत होते. यावेळी तबला, पखवाज, गायनवाद या नेत्यांनीही केलं. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही जैसे थेच आहे. एसटी संप मिटण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत. आतापर्यंत परभणी विभागातील 7 आगारातील 40 एसटी कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीही कर्मचारी संपावरती ठाम आहेत. प्रत्येक दिवसाला अंदाजे 40 लाख रुपयांचं नुकसान एसटी महामंडळाला एकट्या परभणी विभागातून सहन करावं लागतंय. सलग 6व्या दिवशी सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप नाशिक जिल्ह्यातही कायम आहे. आतापर्यंत 128 जणांना एसटी महामंडळानं नाशकात निलंबित केलंय. कर्मचारी महिलेनं आत्महत्या केल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान एसटी महामंडळानं पुणे आणि धुळे शहरासाठी शिवशाही बसेस रस्त्यावरती उतरवल्या आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे